नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 2024 साल हे वेगवेगळ्या विषयांवरचे हिंदी मराठी चित्रपट घेऊन आलं. आणि एक आनंदाची गोष्ट ही की येत्या 7 जूनला, म्हणजे 7 जून 2024 रोजी मल्हार नावाचा हिंदी आणि मराठी असा दोन्ही भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होतो आहे. आणि या चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणारे दोन बालकलाकार, खरं तर आता बालकलाकार नाही आहेत, ते आता मोठे झालेत, तर श्रीनिवास पोकळे माझ्यासोबत आहे. हा श्रीनिवास, नमस्कार. तुझं नाव आणि शुभेच्छा. माझं श्रीनिवास पोकळे आणि मी ह्या मूवीमध्ये भैरवचं काम केलं आहे, ज्याला ऐकून असते आहेत. आणि ही मूवी 7 जूनला रिलीज होती आहे. नमस्कार, मी विनायक पोद्दार. या मूवीमध्ये मी जावेद कॅरेक्टर प्ले केलं आहे आणि ती 7 जूनला रिलीज होते. आता आपण थोडंसं या चित्रपटाबद्दल जाणून घेऊया. मला तुझ्याकडनं विचारायला आवडेल, तुला विचारायला आवडेल की मल्हार नाव आहे चित्रपटाचं आणि उत्सुकता आहे, पोस्टरवरती तुमचे चेहरे दिसत आहेत, त्यात तुम्हाला मला ऐकू येत नाही अशी भूमिका आहे. तर एकंदरीत जे तुला सांगायचं आहे, म्हणजे तुला आधी कोणीतरी सांगितलं की सगळं काही सांगू नका, क्लायमॅक्स सांगू नका, तर तुला नेमकं काय वाटतं आहे आणि या भूमिकेबद्दल जे तुला सांगायचं आहे ते सांग. बेसिकली ही मूवी 3 स्टोरीवर डिपेंड आहे, त्यातली आमच्या दोघांची एक मूवी आहे, एक स्टोरी आहे. तर यामध्ये दाखवलं आहे की आमच्या दोघांची मैत्री आणि एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी काय काय करू शकतो यामध्ये दाखवलेलं आहे. आणि असंच नाही की फक्त याच्यात मॅसेज पण दिला आहे की मैत्रीमध्ये कोणती बाउंड्री नसते, ना भाषेची असते, ना कोणती रिलिजन्सची असते, मैत्री फक्त मैत्री असते. आता तू म्हणालास की मैत्री फक्त मैत्री असते आणि मुळात तू मुंबईचा नाही आहेस, तर तू कुठला आहेस आणि तुझ्या एखाद्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल आमच्या प्रेक्षकांना सांग. मी तर अमरावतीच आहे आणि मला जास्त मित्र तर नाही आहे, थोडेसेच आहेत, पण ते खूप छान आहे. म्हणजे त्यांना तुम्ही कधी पण फोन करा, कशाला पण कसं, आता जास्तीत जास्त मी बाहेरच असतो, तर आल्यानंतर मग शाळेचं होमवर्क वगैरे असलं त्यांना कधी पण विचारावं तर ते सांगतात. म्हणजे एक माझा एक मित्र आहे मंथन म्हणून, तो नेहमी मला म्हणजे सांगतच असतो, काही ना काही स्वतःहून सांगतो तो, असं त्याला काही असं फेवर वगैरे द्यायला लागत. मुळात आधी एक नाळासारखा उत्तम चित्रपट तू केलायस, आता मल्हारसारखा चित्रपट केलायस, एक दिग्दर्शक बरोबर आपलं नातं असतं, तर या चित्रपटाचे जे दिग्दर्शक आहेत त्यांच्याबद्दल. ते खूप फ्रेंडली होते असं त्यांना, म्हणजे त्यांच्यासोबत असं राहून असं वाटत नाही की ते डिरेक्टर आहे म्हणून मोठे आहे म्हणून. त्यांच्यासोबत त्यांचं नाव पण सांग. विशाल कुंभार सर आहेत ते. ते एकदम असे फ्रेंडली होते त्यांना, म्हणजे असं एकदम असे मोठे आहेत ते डिरेक्टर आहेत, त्यांच्यासोबत चांगलं एकदम असं रिस्पेक्टली वागा असं वाटलं नाही आणि खूप चांगले समजायचे ते. आणि एकदम असे मला मित्रासारखे घ्यायचे, कधी रागवायचे नाही, कधी काही करायचे नाही. विनायक, आता तुझ्याकडे मी येतो आहे. तर जसं मी आत्ता ह्याला मित्राबद्दल विचारलं, मैत्रीची गोष्ट आहे आणि एक मित्र दुसऱ्या मित्रासाठी काय काय करू शकतो, तर नेमकं तू काय काय केलं आहेस या चित्रपटात ते सांग. ॲक्च्युली माझं जे कॅरेक्टर आहे ते एकदम डॅशिंग टाईप आहे आणि हा एकदम शांत असतो, तर असं सर्व बॉन्डिंग आहे आणि आमच्या दोघांची बॉन्डिंगवरती आहेच मूवी. आणि त्यात कसे आमच्या दोघांसमोर वेगवेगळे चॅलेंजेस येतात, तर आम्ही कसं दोघं एकत्र फेस करतो त्या चॅलेंजेसला, यावरती आहे ती मेन प्लॉट आमचं. पण चॅलेंजेस येतात म्हणजे जे तुला डिस्क्लोज करावेसे वाटतील, त्यातला एखादा किस्सा सांग ना. पण फारच तुम्ही सगळं गुलदस्त्यात ठेवताय, असे चॅलेंज येणार आहे, तसे चॅलेंज येणार, नेमकं काय? आता माझ्यासाठी जे चॅलेंज आहे ते तुम्हाला सांगतो, ते म्हणजे जेव्हा याच्या मूवीमध्ये असं दाखवलं आहे की मध्ये याचं कानाचं जे मशीन असतं तर त्याला मध्ये ऐकू येत नसतं, तर मला कसं त्याला असं सर्व गोष्टी सांगावे लागतात, तर ते सर्व चॅलेंजेस आहेत. तर ते जे चॅलेंज आहे ते कसं मी रिकवर करतो आणि कसं त्याला फेस करतो त्यावरती आहे. विनायक, आमच्या प्रेक्षकांना सांग की तू सध्या काय करतोयस आणि तुझ्या आवडीनिवडी काय? सो मी आता फर्स्ट इयर BTech इंजिनिअरिंगला आहे, IT साठी विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वसईमध्ये. तर इंजिनिअरिंग चालूच आहे आणि मूवीजसुद्धा करतो आहे आणि हा एक माझा एक छंद आहे म्हणून मी हा करतो आहे आणि मजा येते. आधी कोणत्या चित्रपटात काम केलं? आधी मी हाफ टिकीटमध्ये होतो, माऊलीमध्ये होतो, त्याच्यानंतर ये रे रे पावसा जो आत्तामध्ये मध्यंतरी येऊन गेला, परत गुल्लर होता, असे खूप सारे मूवीज आहेत. आता मी परत श्रीनिवासकडे येतो आहे. तर तू जी मजा करतोस एरवी, तर तुझ्या आवडीनिवडी काय ते सुद्धा सांग. मी अमरावतीला राहतो, माझी शाळेचं नाव आहे साक्षरा आणि मला खूप काही काही करायला आवडतं, म्हणजे खेळायला आवडतो आणि सायकलिंग करायला आवडते, स्विमिंग करायला आवडते आणि ऑफकोर्स म्हणजे ॲक्टिंग तर करायला आवडतेच. भविष्यातलं स्वप्न एखादं? ठरलं नाही अजून, पण तरी वाटतं पायलट बनव. काय पायलट? क्या बात आहे.
माझं तर मी भविष्य माझं अचीवच करतो असं मला वाटतं, कारण मला इंजिनिअरिंग करायची होती आधीपासून, जेव्हापासून लहान होतो, तर ते करतो तर बरं वाटतं. खरोखरच मल्हार चित्रपटाच्या निमित्ताने श्रीनिवास आणि विनायक हे दोघेही आपल्याशी खूप गप्पा मारल्यात, त्यांची स्वप्न पूर्ण होत. आणि हो, 7 जून 2024 मल्हार चित्रपट बघायला. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत आहे, मूळ हिंदी भाषेत आहे, मराठी भाषेत डब आहे, तर निश्चितपणे हा चित्रपट नक्की बघा आणि आमच्या स्वामीकृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.